पुढील पोलीस तपासणीची माहिती अजून उपलब्ध झालेली नाही. आता क्रीडा वार्ता. बँगलोर येथे होणाऱ्या राष्ट्रीय बुद्धिबळतर्फे खेळणाऱ्या अशी माहिती पत्रकारांशी बोलताना 9805 06 06 904 904 0 0. परत सांग एकदा. 9805 पुढे काय? चला, महत्वाचं काम झालं. काय? मोबाईल ऑफ करून टाकला. उगाच जगाची कटकट नको. त्यात लकीली इकडे लँडलाईन पण नाही आहे, तू टी व्ही पण नाही आहे, पेपर इथे येत नाही. उत्तम आहे, बाहेरच्या जगाशी कुठल्याही प्रकारचा संपर्क नको. फक्त तू आणि मी. मग करायचं काय आपण? नुसतं लोळत पडायचं. येस ऑफकोर्स, दिवसभर नुसतं खायचं प्यायचं आणि लोळत पडायचं. काय करताय? सकाळी आंघोळ पण न करता निघालो. बाथरूम आहे, तुम्ही त्या गड्याला जरा खराट आणून द्यायला सांगा ना. कशाला आता? मी हे बाथरूम स्वच्छ करणार आहे. मी ना अशी आंघोळ करणार. आणि गरम पाणी पण नाहीये. आरती, काय चाललंय तुझं? आपण काय इकडे आंघोळ करायला आलोत का? अहो, 4 दिवस राहणार होत आपण. स्वच्छता नको का? आंघोळ करणार कुठे? बाहेर मस्त विहीर आहे बाहेर. तुमचं ठीक आहे, माझं काय? हा असं कस बघ ना, म्हणजे अशी कल्पना कर, तू असं विहिरीत न राहट्याने पाणी शेंदतेस आणि विहिरीवरती सांगतो गावरान गोडवा आणि मी तुझी अशी चालू असलेली आंघोळ झुडपात ना हळूच अशी लपून बघतोय. आचरटपणा करू नका. तुम्ही असे वागताय जसं काही आपलं नुकतंच लग्न झालंय. 4 वर्ष झालीत आपल्या लग्नाला. पण त्याचा काय संबंध आहे? आणि मुलात आपण एकत्र पहिल्यांदाच येतोय. हे सोड सगळं आता, बस इथे. आरती, खरं म्हणजे मला आता असं वाटतं ना की 4 वर्ष आपण उगाच वाया घालवली. आता घालवली आहेत ना 4 वर्ष, मग अजून थोडा वेळ. जा ना, जरा तोंड तरी धुवून या ना. असं काय आता एकही शब्द बोलायचा? मला शांतपणे तुझ्या मांडीवर जरा पडतोय. काय रे? काय नाही, चहा. चहा? अरे पण यावेळी मी कधी चहा घेतो? नाही म्हटलं, तुम्ही सकाळपासून उठून काम करताय, हवा असेल चहा म्हणून आणला. काय आज एकदम चांगुलपणा संचारलाय तुझ्या अंगात? नाही असं काय नाही. हे बघ, आपली जमीन विकून येणारे पैसे तुला द्यायचा जो मी प्लॅन केलाय तो कॅन्सल करणार नाही मी. ते पैसे मी तुलाच देणार आहे, काही काळजी करू नकोस. तुम्हाला चहा नको असेल ना तर पिऊ नका, पण उगाचच मला घालून पाडून बोलत बसू नका, कळलं ना? काय सगळं? अरे त्या वाडेकर सावकारांना काल रात्री कागदपत्र आणून दिलेत ना आपल्या जमिनीचे, ते सगळे तपासून बघतो बरोबर आहेत ना, म्हणजे मागच्यासारखी पुन्हा चूक, माझा काही मूर्खपणा व्हायला नको.
पण आशुतोष सॉलिड आहेत नाही. दोन तासात त्या सावकाराला सुतासारखा सरळ आणला. तेच सर मला आश्चर्य वाटतंय. नाहीतर हा वाडेकर सावकार पैशाच्या बाबतीत अगदी उलट्या काळजाचा आहे. अरे इस्टेटीच्या वादात स्वतःच्या सख्या भावाला त्याने घराबाहेर काढावं. खरं म्हणजे आता आपली ही जमीन आहे ही त्याला हडप करता आली असती. पण काहीही न बोलता त्याने सगळे कागदपत्र परत आणून दिलेत. तेच ना. पण आशुतोष एकदम हुशार आहेत नाही बोलण्यात. हो पण हे नुसत्या बोलण्यावर झालेलं नाहीये. म्हणजे आशुतोषने पैसे दिले त्या सावकाराला आपली जमीन परत मिळवण्यासाठी असा मला संशय आहे. मी ठेवीन लक्षात आणि आशुतोषचे पैसे त्याला परत करून टाक. पण ते दोघं ट्रिपला गेले बघून मला खूप बरं वाटलं. तुला बरं वाटलं म्हणजे काय सुचवायचंय तुला? सॉलिड टेन्शन होतं दोघांमध्ये. हो सतत भांडायचंय. मी मुंबईला होतो ना तेव्हा कोण रूपश्री म्हणून कोणतरी एक होती सतत तिच्यावर त्या दोघांमध्ये वादावर. पण नंतर सगळं व्यवस्थित झालं. आशुतोष कंपनीमध्ये लक्ष द्यायला लागले. ताईशी पण सगळं सुरळीत चालू झालं. अजूनही आशुतोषला हा काळ तसा खडतरच आहे. आत्ताची वेळ तर खूपच कठीण आहे त्याला आणि आरती त्याच्याबरोबर आहे म्हणजे तिलाही त्रास होणारच. अहो काय बोलता काय बाबा तुम्ही. आशुतोषला तर काय कठीण काळ आहे त्याचा आरतीला पण त्रास होणार आहे. मला तर सगळं चांगलंच दिसतंय. दोघं खूप आनंदात आहेत असंच वाटतंय. सगळं काही स्पष्ट दिसत नाहीये. नीट काही मला कळत नाहीये. पण हे एक मोठं गणित आहे. तुला अचानक इकडे यायची बुद्धी व्हावी. तुझ्या पाठोपाठ तुला शोधायला म्हणून आरती इकडे आली. तिच्या मागोमाग आशुतोष आले. या सगळ्या घटना उगाच घडले नाहीये. अरे तू म्हणत होतास की मी दोघं जण ट्रिपला जाणार आहे. कुठे जाणार आहे तुला काही कल्पना आहे? मला काही माहिती नाही. पण तुम्ही असं का विचारता? काय आंघोळ झालेली दिसते. मस्त फ्रेश वाटलं मला. आरती आयुष्यात पहिल्यांदाच तुझ्याबद्दल काही गोष्टी कळायला लागल्या मला. म्हणजे मी रोजच आंघोळ करते. नाही रे तसं नाही. काय म्हणजे तुला स्वच्छतेचा इतका सोर्स आहे हे माहित नव्हतं मला. पण आज मला कळत आपलं घर इतकं नीट नेटकं कसं असत. मला अजिबातच सवय नाही असं टापटीप वगैरे राहण्याची. म्हणून किती वेळ जातो माझा तुम्ही केलेला पसारा आवरण्यात. ये इकडे बस. काय करायचं आपण? काही नाही असच पडून राहायचं झोके घेत. चला ना कुठेतरी जाऊन येऊ ना. जवळ काही बघण्यासारखं आहे. आहे मी हूं ना. वे काय आहे बाहेर असं काय झालं बास. चार दिवस राहायचं आपण कंटाळीस आत्ताच. नाही नाही मला तर मुंबईला जाऊच नाही असं वाटत. अरे असं कसं? मुंबईला तर जावंच लागेल परत. का पण? आरती अगं तुझ्यासाठी तिकडे काय काय वाढून ठेवलंय हे तुला कुठे माहिती आहे?
काहीतरी लपवताय माझ्यापासून. इकडे मग सांगतो माझ्यासमोर. नाही आधी सांगा. नाही तर नाही, ठीक आहे राहिलं. जर का सांगितलं तर त्या सरप्राईज करायला. वाईट आहात तुम्ही. साहेब जेवणाचं काय करू? अरे नको आहे आम्हाला काही जेवायला, जा तू. ए नको काय? ए रुको, नाम काय आहे तुम्हारा? राजाराम. क्या मिलेगा जेवण? तुम्ही म्हणाल ते मच्छी मटन चिकन. नाही नाही वो सब नाही, हमको वेजिटेरियन खाना. अरे कळतं मराठी, तू हिंदीत का बोलतेस याच्याशी? मला काय माहित. जाओ जा बनव. सांगा ना काय आहे सरप्राईज? आरती आपण जेव्हा मुंबईत जाऊ ना तेव्हा तू एका स्वतंत्र मोठ्या कंपनीची मालकीण झाली असेल. कसली कंपनी? आरती कन्स्ट्रक्शन्स. काय करू मी, या माणसाचा फोनच लागत नाहीये. कोणाला फोन लावतेस तू? अहो आशूला फोन करते, त्यांनी मोबाईल बंद ठेवलाय. कसं कळवू त्याला आता मी हे सगळं? काय कळवायचंय त्याला? तू नीट जरा काही सांगशील का मला? अहो अण्णा तुम्हाला माहितीये काय, कुठल्या तरी पार्टी मध्ये आपल्या कंपनीचे टिन ज्यूस प्यायल्यामुळे विषबाधा झालीये आणि पोलिसांनी सगळे ज्यूसचे टिन्स ताब्यात घेतलेत. सांगतेस काय तू? हो ना, मी आणि नेहा मगाशी टीव्ही बघत होतो तेवढ्यात त्या प्रतिमा कपूरचा फोन आला, म्हणून आम्ही न्यूज चॅनल लावलं तर ही बातमी सांगत होते. आता मला कसंही करून आशूला हे कळवलं पाहिजे. कसं कळवू मी त्याला, त्याचा मोबाईल बंद आहे, आरतीच्या घरी फोन नाहीये. नाही मला एक सांग, ते लोक आपल्याला जिथून फोन करतात त्या एसटीडी बूथचा नंबर आहे का तुझ्याकडे? नाही ना. अण्णा कसं घडलं असेल असं? मला तर असं वाटतं ते ज्यूसचे टेन्स आपल्या कंपनीचे नसतील, आपलं नाव उगीच गोवलं जातं याच्यामध्ये. इथे बसून तर्क वितर्क करण्यात काहीही अर्थ नाही. तू किंवा अशू तिथे हजर राहणं आवश्यक आहे. अशू तो इथे नाहीये, म्हणजे मला जायला पाहिजे ऑफिसला. मी असं करते, मी लगेच निघते. तुम्ही प्लीज एक काम करता का, तुम्ही अशूला ट्राय करा ना, कसा त्याला कॉन्टॅक्ट होऊ शकतो बघा ना प्लीज. अगं मी आता रावळखेडला निघालोय. अण्णा नाही, ठीक आहे जा तुम्ही. काळजी करू नकोस, कुठेही जात नाहीये मी, मी इथेच थांबतो. तू जा, मी बघतो टीव्हीवर आणखीन काही सांगतात का. थँक्यू. सांगा ना कसली कन्स्ट्रक्शन कंपनी आहे? सांगतो ना मुंबईत गेल्यावर. असं काय पण आत्ता सांगा ना. बरी इकडे बस. तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांग. अरे उगाच काहीतरी कारण सांगून मला जवळ बोलवू नका. मी तशीही जवळ बसायला तयार आहे. शी तू ना आरती सगळा माझा रोमॅन्टिसिझमच घालून टाकलास. एनिवेज तर आरती कन्स्ट्रक्शन्स नाव माहितीये, पुढे बोला ना. तुला आठवते आरती मागे एकदा त्या मृत्यूपत्राच्या वाचनानंतर मी चिडून तुला म्हणालो होतो की या घरात मला काही स्थान आहे का? नाही जाऊ दे ना, आता तो विषय कशाला. नाही ते स्थान स्वतःच्या बळावर निर्माण करण्याचा मी निश्चय केलाय, आरती कन्स्ट्रक्शनची स्थापना करून. म्हणजे आता मलाही तुमच्या बरोबर काम करायला लागणार? जे जे तुला काहीच करायचं नाहीये. तुला माहितीये का आरती, सगळी मोठी लोक बिझनेस त्यांच्या बायकोच्या नावाने सुरू करतात, तसंच आहे. मग ठीक आहे, पण तुम्हाला कसं कळणार हा बिझनेस कसा करायचा? मला कुठे माहितीये काही, पण शिकून घेईन ना मी. आणि काय आरती,
एकदा का तुम्हाला बिझनेस करायची सवय लागली ना की मग तुम्ही काही करू शकता. मला माहिती आहे तुम्ही काही करू शकता, पण एक विचारू, खूप पैसे लागतात ना नवीन बिझनेस सुरू करायचा म्हणजे. झाले ना मॅनेज. कुठून? माझ्या नावावर जे इनामदार फूड प्रोडक्ट्सचे 30% शेअर्स आहेत ना, ते मी गहाण टाकले. पण आरती, मला कळत आहे तुझ्या मनात काय चाललंय. काय? त्या 30% शेअर्स पैकी 15% शेअर्स वर तुझा अधिकार असताना मी असं कसं केलं? नाही हो, अजिबात नाही. मी अनेक वेळा सांगितलंय तुम्हाला, जे काही माझं आहे ते सगळं तुमच आहे. मी थोडेच ते 15% शेअर्स क्लेम करणार आहे. नाही, आणि या संदर्भात मी साने वकिलांशी बोललो, ते मला म्हणाले की त्या 15% शेअर्स वर जरी तू अधिकार सांगत नसलीस तरी त्याचा वापर करण्यासाठी मला तुझीच परवानगी घ्यावी लागणार. आणि मी ती कधीच दिली. काळजी करू नकोस, त्यातले 15% शेअर्स जे माझ्या नावावर आहेत फक्त तेवढेच गहाण टाकले. पण मग इनामदार फूड प्रोडक्ट्स मध्ये काहीच लक्ष घालणार नाही का? नाही नाही, असं कसं, काम तर करणारच मी. पण कसं आहे की आता त्या कंपनीचं खूप व्यवस्थित सुरू आहे, त्यामुळे मग मी दुसरा काही विचार केला तर त्यांनी काहीच फरक पडत नाही ना. गुड आफ्टरनून मॅडम. हां, ते सगळं जाऊ दे. आशूचा फोन आला होता का? नो मॅडम. तू त्याला ट्राय करत जा, लागल्यावर ताबडतोब मला दे. सागर कुठे? ते रजेवर गेलेत. काय? सागर रजेवर गेला? कमाल या माणसाची. खरं तर आशुतोष 2-4 दिवस रजेवर गेलाय म्हटलं तर त्याने इथे थांबायला हवं होतं. तू सागरला फोन कर, त्याला सांग मी ताबडतोब बोलवलंय म्हणून. ठीक आहे. एक्सक्यूज मी मॅडम, काही पत्रकार आलेत मॅडम. पत्रकार? कशासाठी? तुमच्याशी या विषयावर काहीतरी त्यांना बोलायचं होतं. फारच ॲग्रेसिव्हली बोलतायत ते, आणि तुमचा सेल नंबरही मागत होते. नाही नाही मॅडम, तुमचा नंबर नाही दिला मी त्यांना. त्यांना कॉन्फरन्स रूममध्ये बसायला सांगितलंय, आणि आता तुमचाच नंबर मी ट्राय करत होते. ठीक आहे. ते तुला काही विचारत होते म्हणजे तू काही सांगितलंस त्यांना? ते काय बोलणार. जे काय बोलायचंय ते आता तुलाच बोलायचंय. शेवटी तू माझं ऐकलं नाहीच ना. मी तुला सांगितलं होतं ना शॉप फ्लोअर वरती लक्ष दे म्हणून. आणि आपली बोलणी आशुतोषला सांगू नकोस हेही मी तुला सांगितलं होतं ना. मी जरा पत्रकारांशी बोलून येते. तुम्ही बसा, मी बोलते तुमच्याशी या विषयावर. प्लीज.